वेलकम टू रेसिपीज बुक मराठी आजच्या ह्या भागामध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे चटपटीत आणि झणझणीत ओल्या लाल मिरचीचा ठेचा त्याचबरोबर हा ठेचा दोन ते तीन वर्ष स्टोर करून कसा ठेवायचा कोणती मिरची वापरायची प्रमाण किती घ्यायचं ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला मग सुरू करूया लाल मिरचीचा ठेचा लाल मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी इथे एक किलो ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याचे डेठं काढून घ्यायची आणि उन्हामध्ये एक तास वाळवत घालायच्या किंवा स्वच्छ कापडाने त्याला पुसून घ्यायचं फॅन खाली ठेवलं तरी चालेल आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही हातानेही तोडून ह्या मिरच्या ॲड करू शकता कैचिनी याला बारीक बारीक कट करून ॲड करायचं आमच्याकडे भियापुरी मिरच्या म्हणून इझिली अवेलेबल आहेत कुठेही मिळतात तुमच्याकडे ज्याही मिरच्या मिळत असतील किंवा ज्याही तुम्हाला आवडत असतील त्या मिरच्याचं तुम्ही ठेचा इथे करून घेऊ शकता पण ह्याच पद्धतीने करा टेस्ट खूप छान लागते त्याचबरोबर मिरच्या थोड्या कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्या की ठेचा अगदी परफेक्ट बनतो म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते एकसारखं बारीक होतं आणि ठेचा आपला अगदी परफेक्ट बनतो तर अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिरच्या कट करून मी ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी इथे काही लिंब घेतलेले आहेत तर लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे लिंब ही पिकलेली घ्यायची आणि कमीत कमी एक किलो ल ठेच्यासाठी एक वाटी लिंबाचा रस हा ॲड करायचा आहे आणि वर्ष दोन वर्ष आपला ठेचा हा टिकून राहावा यासाठी म्हणून सर्वच साहित्य ड्राय करून घ्यायचे आहेत आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच इथे यूज करायचं म्हणजे वापरायचं आणि आपला हातही हा कोरडा असावा याचीही दक्षता घ्यायची त्यानंतरच आपला ठेचा हा अगदी परफेक्ट वर्ष दोन वर्ष टिकून राहील आणि खूप छान टेस्टी बनेल तर अशाच पद्धतीने मी सर्वच लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि एक किलोसाठी मी एक वाटी लिंबाचा रस ॲड केलेला आहे तर आता हा लिंबांचा रस आपल्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मिरच्या कट करून ॲड केलेल्या होत्या त्यामध्ये ॲड करायचं आणि छान याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं खूप जास्त बारीकही नाही करायचं अगदी थोडं दरदर ठेवायचं त्यामुळे आपल्या ठेचाची चव खूप छान येते लुक लाईक अशा पद्धतीने थोडं दरदरच याला पिसून घ्यायचं फिरवत जायचं आणि मिक्सर चालू करत जायचं अशा पद्धतीने मी ह्या सर्व मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे तीन लसणाच्या गाठी ह्या सोलून ठेवलेल्या होत्या आता त्या लसणाच्या गाठी पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न घालता याची पण दरदरी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमधून याची पेस्ट काढून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही असं थोडं का त्याला काढलं तरीही चालेल आता गॅसवर एक मोठी कढई ठेवलेली आहे मी आणि त्यामध्ये एक वाटी खाण्याचं तेल ॲड केलेलं आहे एक किलो मिरच्याला एकच वाटी तेल सफिशियंट आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमच मोहरी ॲड करायची आहे आणि एक चमच जिरं ॲड करायचं आहे आणि जिरं आणि मोहरी छान तडतोडू द्यायची तेल छान गरम करून घ्यायचं तुम्ही यामध्ये कुठलंही तेल ॲड करू शकता आता तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसण ॲड करणार आहोत जे मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेलं होतं ते सर्व लसण यामध्ये ॲड करून घ्यायचं लसण तुम्ही अख्खंही ठेवू शकता त्यामुळे हे ठेच्याची चव खूप छान येते पण थोडं बारीक केलं की चव अप्रतिम मिळते आता हे सर्वच लसण आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि गॅस हा बंद करून घ्यायचा आता जे हीट आहे तेलाची जे गरम आहे आपलं तेल त्याच तेलामध्ये आपलं लसण हे छान ब्राऊन होईल आणि त्यामध्ये साधारण थोडंसं सा मी हिंग ॲड केलेलं आहे युअर टेस्ट अकॉर्डिंग पण हिंग टाकल्यामुळे आपल्या ठेच्याची चव खूप छान येते आणि वर्ष दोन वर्ष टिकून राहायलासुद्धा मदत होते आता गॅस बंद केलेला आहे मी आणि जे तेल गरम आहे त्याच गरम तेलामध्ये आपण लसण हे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्याला कुक करून घेणार आहोत पूर्णपणे तेल हे थंड व्हायला हवं बघा मी अगदी हात त्याला लावत आहे कढई माझी पूर्ण थंड झालेली आहे एवढी थंड व्हायला हवी आता त्या टेस्ट अकॉर्डिंग त्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे स्टार्टिंगला कुठेच मीठ ॲड केलेलं नाही म्हणून आता इथे शेवटी मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर इथे साधारण दोन चमचे मी गूळ ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग गुड ॲड करा किंवा साखर ॲड करा पण तिखटाचं बॅलन्स करण्यासाठी म्हणून इथे थोडं गोड ॲड केलं जातं त्यामुळे आपल्या ठेच्याची चव हो ही खूप छान येते तर आता मिक्सरमधून जेवढ्या पण लाल मिरच्या आपण फिरवून घेतलेल्या होत्या त्या सर्वच मिरच्या ह्या थंड तेलामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान मस्त फिरवून घ्यायचं हा ठेचा तुम्ही लगेच वर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता किंवा खाताना तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता अगदी अप्रतिम लागते जेवणाची चव वाढवते आणि जर भाजीला काही नसेल तर नुसती तुम्ही ह्या ठेच्यासोबत भाकरी खा पोळी खा खूप छान टेस्ट लागते तर तयार आहे चटपटीत आणि झणझणीत जन ओल्या लाल मिरचीचा ठेचा अगदी सिम्पल आणि शॉर्ट रेसिपी आहे पण एकदम जबरदस्त टेस्ट येते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील तर हा ठेचा आपण वर्ष दोन वर्षपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो अगदी इझिली बघा टेक्चर किती छान आलेला आहे तर आता हा ठेचा आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे तर कुठल्याही काचीच्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये याला स्टोअर करून ठेवू शकता वर्ष दोन वर्ष ह्या ठेचाला काहीही होत नाही तर तयार आहे चटपटीत आणि झणझणीत ओल्या लाल मिरचीचा ठेचा